दिवाळी निमित्त आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत तिखट शंकरपाळ्या। आजच्या शंकरपाळ्यांची रेसिपी खूपच सोपी आहे, झटपट बनवली जाते आणि अतिशय चविष्ट लागतात। दिवाळीतच नव्हे तर एरवी सुद्धा चहासोबत खाण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता। तर जास्त वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची रेसिपी। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। शंकरपाळ्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी भरून मैदा घेतलेला आहे। आता वाटी बघा, मी ही सीलची वाटी घेतलेली आहे, तुम्ही कुठचीही वाटी किंवा कुठचाही कप घेऊ शकता। आणि जर वजनाने बघायचं असेल तर साधारण 200 ग्रॅम पीठ आहे। आता याच्यामध्ये घालूया 3 चमचे भरून कडकडीत तेलाचं मोहन। इथे मी पळे घेतलेली आहे पण तुम्ही चमचा घेऊ शकता। तेल खूप गरम आहे म्हणून पळेनेच मिक्स करून घ्या आणि जसं हात घाले इतपत थंड झालं की हाताने मिक्स करून घ्या। जेवढं चांगलेपणे तुम्ही मिक्स करणार, चोळून घेणार, तेवढंच तेल आतपर्यंत पिठामध्ये जाईल आणि आपल्या शंकरपाळ्यासुद्धा व्यवस्थितपणे तळून होतील। आता याच्यामध्ये घालूया 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरा, 1 चमचा पांढरे तीळ, 1.5 चमचा कुटलेली काळी मिरी आणि 1 चमचा पिठी साखर। आता याच्यामध्ये तुम्हाला आवडेल ते फ्लेवर सुद्धा घालू शकता। याच्यामध्ये तुम्ही जिराच्या ऐवजी ओवा किंवा जिरा आणि ओवा दोन्ही घालू शकता, रेड चिली फ्लेक्स घालू शकता किंवा जर इटालियन हर्ब्स वगैरे आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आता पीठ भिजवायचं आहे म्हणून थोडं थोडं करून पाणी घाला, ॲट अ टाइम जास्तीचं घालू नका कारण आपल्याला घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ मळून झालेलं आहे। आता 1 वाटी पाणी मी घेतलं होतं, त्यातलं फक्त एवढंच बाकी आहे। साधारण 1 वाटी इतपत पाणी आपल्याला लागलेलं आहे। आता झाकण देऊन 1/2 तास तसंच ठेवा। 1/2 तासानंतर पुन्हा हे पीठ आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्या प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे लाटून घ्यायचे आहेत। आता जशी आपण पोळी लाटतो सेम तसंच लाटून घ्यायचं आहे, फक्त जास्ती जाडसर ठेवायची नाही आहे किंवा जास्ती पातळी करायची नाही आहे। जशी आपण चपाती लाटून घेतो सेम तशीच लाटून घ्यायचे। लाटताना सुद्धा जर असं वाटलं तुम्हाला की चिटकतोय खाली तर थोडंसं सुकं पीठ घेतलं तरीही चालेल। ही बघा, पोळी लाटून झालेली आहे। आता शंकरपाळ्या तुम्हाला किती छोट्या किंवा मोठ्या कशा हव्या त्या हिशोबाने कापून घ्या। मी अशा चौकोनी कापून घेतलेले आहेत आणि बघा जास्ती पातळी नाही आहेत आणि खूप जाडसरी ठेवलेले नाही आहेत। याच प्रकारे दुसरा गोळाही लाटून तुम्ही कापून घ्या। मी सर्व शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत, आता आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर तळण्यासाठी इथे तेल गरम करा। तर इथे मी ऑलिव्ह ऑइलमध्ये तळून घेते आहे। ऑलिव्ह ऑइल हेल्दी असतं, थोडंसं लाईट असतं, म्हणून याच्यामध्ये जर डीप फ्राय वस्तू खाल्ले तरीही चालतात। आता तेल खूप जास्ती कडकडीत गरम करायचं नाही आहे, साधारण मीडियम गरम होईपर्यंत आपल्याला करायचं आहे। तर बघा, थोडंसं पीठ घालून बघा, पटकन वर आलेलं नाही आहे, हळूहळू वर आलं आहे, म्हणजे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडा आणि रंग चेंज म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। आजच्या शंकरपाळ्या तुम्हाला थोड्याशा खुशखुशीत आणि थोड्याशा कुरकुरीतही लागणार आहेत कारण मस्त कडकडीत तेलाचं मोहन दिलेलं आहे आणि पीठसुद्धा मस्त घट्टसं भिजून घेतलं होतं आपण, म्हणून एकदम परफेक्ट शंकरपाळ्या आजचे होणार आहेत। जशा या तिखट शंकरपाळ्या आहेत तशाच गोड शंकरपाळ्यासुद्धा मी दाखवलेल्या आहेत आणि बऱ्याचशा अशा दिवाळी फराळचे पदार्थ मी ऑलरेडी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेले आहेत आणि लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वेगळी प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे। तर त्या सर्वांची लिंक क्लिक करा आणि बघा आणि नक्कीच बनवा। हे बघा, शंकरपाळ्या सोडलेल्या आहेत। हळूहळू करून प्रत्येक शंकरपाळी अशी वर येते आहे बघा, जी आधी घातली ती आधी वर आलेली आहे, नंतर घातलेल्या थोडा वेळ लागतोय पण अशा वर येतात। त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल का आता तेलसुद्धा बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, वरती बबल्सही दिसतील। बबल्स बऱ्यापैकी सेटल झाल्यानंतर समजायचं की आपले शंकरपाळ्या झालेल्या आहेत, पण तोपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला अशाच तळून घ्यायचे आहेत। अधूनमधून तुम्ही ढवळत राहा म्हणजे इवन कलर येईल। साधारण 10 मिनिटं तर आरामात जातात। बघा, मस्त सेट झालेले आहेत, मऊपणा राहिलेला नाही। आता याच्यामध्ये थोड्या वेळानंतर तुम्हाला ह्या कलरच्या दिसतील। हे बघा, आधी घातलेले थोडेसे जास्ती सोनेरी झालेले आहेत आणि नंतर घातलेले हलकेसे पांढरे आहेत पण तळून झालेले आहेत।
तर तुम्ही काढू शकता, एकदम परफेक्ट कलर आलेला आहे। मैदा घालून जसं आजच्या शंकरपाळ्या आपण बनवल्या तसेच तुम्ही गव्हाच्या शंकरपाळ्या सुद्धा बनवू शकता। सेम प्रोसेस आहे, फक्त एवढंच की कणिक आपल्याला जास्त वेळ मळावं लागेल आणि जास्त वेळ ठेवावं लागेल। इथे अर्धा तास ठेवलं तर तेव्हा तुम्ही एक तास ठेवा, हाच फरक आहे जर तुम्हाला तशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत हव्या असतील तर। पण बेस्ट शंकरपाळ्या तर मैद्याचेच लागतात। तर हे बघा, आपले आजच्या तिखट शंकरपाळ्या तर झालेले आहेत। याच प्रकारे तुम्ही बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा तळून घ्या। आता ह्या शंकरपाळ्या एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे एक्सेस जे तेल आहे ते ऍब्झॉर्ब करून घेईल। तर याच प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि किती कुरकुरीत झालेले आहेत बघा। सध्या गरम आहेत, थंड झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवा। पण गरमागरम पॅक करू नका, नाहीतर ते नंतर मऊ पडतील। आता बघा किती कुरकुरीत झालेले आहेत, आहेत की नाही कुरकुरीत, तर थोडंसं मी खाऊन सुद्धा बघते। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल। तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या। आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका। आणि पाहत रहा सिंपली स्वादिष्ट। आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये। टिल देन बाय बाय।